हिंदू धर्मामध्ये भगवान शिव आणि 12 ज्योतिर्लिंगांना अनन्यसाधारण महत्व आहे, ज्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी तब्बल 5 ज्योतिर्लिंग ही महाराष्ट्रात आहेत। तर बघूया महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांविषयी महत्वाची माहिती। परळी वैजनाथ, बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ याची पौराणिक आख्यायिका आहे। रावणाने कठोर तपस्या केल्यानंतर भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला इच्छित वर दिला, तसेच दिव्य शिवलिंगही दिले, परंतु नियोजित स्थळी पोहोचेपर्यंत ते कुठेही जमिनीवर ठेवायचं नाही असं रावणाकडून वचन घेतलं। परंतु परळी या ठिकाणी रावणाला नाइलाजास्तव एका गुराख्याजवळ ते द्यावं लागलं आणि गुराख्याने ही बाब माहीत नसल्यामुळं त्या ठिकाणी शिवलिंग जमिनीवर ठेवलं। तेव्हापासून परळी वैजनाथ त्या ठिकाणी स्थायिक आहे असं म्हटलं जातं। भगवान विष्णूने सागर मंथनानंतर निघालेल्या अमृत कलश आणि धन्वंतरी देवतेला या शिवलिंगामध्ये लपवलं होतं अशी ही आख्यायिका आहे। त्यामुळे या शिवलिंगाचा स्पर्श होताच भक्तांच्या जीवनामध्ये अमृत शक्ती संचारते असं म्हटलं जातं। त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्ह्यात गोदावरीचा उगम असलेल्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर स्थायिक आहे। या शिवलिंगाची विशेषता म्हणजे येथे फक्त भगवान शिव नाही तर ब्रह्मा विष्णू महेश हे तीनही एकाच ठिकाणी विराजित असल्याचं सांगण्यात येतं। मराठा साम्राज्यातील तिसरे पेशवा नानासाहेब पेशवे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। औंढा नागनाथ, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इसवीसन 7व्या आणि 8व्या शतकात अहमद नावाच्या ऋषी संप्रदायाने या ठिकाणी नागनाथाची स्थापना केल्याचं सांगण्यात येतं। तसेच पौराणिक कथानुसार दारुक व दारुका नावाचं राक्षसी दाम्पत्य या ठिकाणी राहत असून त्यांनी भरपूर उच्छाद मांडला होता। भगवान शंकराने प्रसन्न होऊन अहमद ऋषींच्या विनंतीला मान देऊन या राक्षसी दाम्पत्याचा वध केला आणि नागनाथाच्या रूपानं औंढा याच ठिकाणी भगवंत स्थायिक झाल्याची आख्यायिका आहे। भीमाशंकर, पुणे नाशिक रस्त्यावर पुणे जिल्ह्यामध्ये निसर्गरम्य वन परिसरात भीमाशंकर वसलेला आहे। सह्याद्रीच्या कळा आणि घनदाट जंगल असा भीमाशंकर शिवलिंगाचा नयनरम्य परिसर आहे। प्रातःकाळी सकाळी 5 वाजता या ठिकाणी पूजा आणि आरती होते। पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी अत्यंत निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता येतो। भीमाशंकर महादेवाला अर्धनारी नटेश्वराचं रूप मानलं जातं। त्रिपुरासूर राक्षसाने भगवान शंकराला प्रसन्न करून कुठल्याही नर किंवा नारीद्वारे त्याला मृत्यू येऊ नये असं वरदान मागितलं, त्यामुळे अर्धनारी नटेश्वराचं रूप घेऊन या ठिकाणी त्रिपुरासुराचा वध केल्याची आख्यायिका आहे। घृष्णेश्वर, औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळच्या जवळ घृष्णेश्वर शिवलिंग वसलेला आहे। दौलताबादवरून 11 किलोमीटर दूर असलेल्या वेरूळ जवळील लेण्यांमध्ये घृष्णेश्वर शिवलिंग वसलं आहे। ज्योतिर्लिंगाच्या श्रृंखलांमध्ये हे अंतिम ज्योतिर्लिंग मानण्यात येतं। सती शिवभक्त घृष्णाच्या नावाने याची स्थापना पौराणिक काळात झाली होती। त्यानंतर 16व्या शतकात अहिल्याबाई होळकर यांनी घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा।